खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट शो द गुड गेम. सकाळचं सत्र नक्कीच आजच्या दिवसामध्ये थोडस जरी दमट वातावरण असलं तरी ऊन देखील जाणवतोय आणि नक्कीच त्याचा फायदा पाहिजे कोणाला होतो. गेम ऑन. पहिल्यावरचा पहिल्या चेंडू फेकण्याची सज्ज होईल प्रतीक. ओहो यावेळी मात्र चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क होत नाही आणि चेंडू मात्र पॅडवर आदळून निघून जातो. शॉर्ट फाईन डेगला फील्ड होईल तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट केली गेली आणि आजच्या दिवसाचा श्री गणेशा लेग बायच्या स्वरूपामध्ये ओपन केला जातोय. धावसंख्या एक. कालच्या दिवसामध्ये देखील एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली. आजच्या दिवसामध्ये देखील पाहायचं यावेळी स्वतः संघ नायक ललित मराठे स्ट्राईक घेतला. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये खेळाडू झेल खाली येतोय आणि पहिले झेल मात्र इथं सुटला जातोय. आजच्या दिवसातला ललित मराठे तोपर्यंत दोन धावा इथे वेगाने कंप्लीट करतोय. सुरुवात चांगली म्हणता येईल मात्र जर आपण विचार केला तर मयूर ग्रुप संघासाठी मात्र कारण स्वतः संघ नायकाचा झेल इथे सुटतोय. त्यावेळी खेळाडू विवेक आपण जर पाहिलं तर डीप लॉंग ऑफला हा खेळाडू होता मात्र नक्कीच कुठेतरी 15 ते 20 बॉलचा रन कापत स्वतः झेलवर झेपावले होते मात्र झेल गॅदर करू शकला नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रतीकसाठी. ओहो फुलटा चेंडू भिडकावून दिलाय. मिड विकेटचा खेळाडू चेंडू समोर येतोय तोपर्यंत दुसऱ्या विकेटचा प्रयत्न केला गेलाय. यस रनिंग बिटवीन द विकेट फेकी थोडीशी खराब पाहायला मिळते आणि तोपर्यंत दोन धावा इथे सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या आणि दोन धावेने धावसंख्या येऊन ठेपते 5. सुरुवात समाधानकारक म्हणता येईल कारण सकाळचं सत्र दमट वातावरण ऊन जरी जाणवत असलं तरी मात्र नक्कीच गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी म्हणता येईल. कारण सकाळी मॉइस्चर थोडा आपण पाहिला, धुकं खूप या ग्राउंडवर होतं आणि त्यामुळेच ही स्पर्धा थोडी उशिराने सुरुवात होते. ओहो हेलिकॉप्टर शॉट लॉंग ऑफच्या दिशेने वन बाउन्स इथे फील केला जाईल तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. ओहो आणि इथे धावपत करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा मात्र आज चुकीचा ठरतोय कारण त्याचं भुगतान त्याला मोजावं लागतंय. प्लस वन अशा दोन धावा इथे कंप्लीट केल्या जातात. स्वतः संघ नायक जर आपण पाहिलं तर ललित मराठे याच्या माध्यमातून आणि दोनने धावसंख्या 7 वर येऊन टेपते. नक्कीच अजूनपर्यंत ललितने 3 चेंडूंचा सामना केला आणि 6 धावा आपल्या बॅटमधनं दाखवतोय तोच ललित स्ट्राईक इनला. ओहो पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट यावेळी मात्र वाइंडिश लॉंग ऑनला चेंडू निघून जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि दुसरी धाव वेगाने कंप्लीट होते. नक्की सातत्याने सकाळच्या सत्रामध्ये धावून इथे धावा घेतल्या जातात. नक्कीच कारण सकाळी जर तुमचा रनअप होत असेल तर नक्कीच कुठेतरी तुमचा बॉडी म्हणजे फिटनेस चांगला राहतो हे देखील आपल्याला त्याच्यातून मंत्र मिळू शकतो आणि इथे मात्र ह्या धावा आपल्या संघासाठी फायदेशीर ठरतील. यावेळी माणकिवली संघाचा हा फलंदाज ललित. ओहो पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू यावेळी मात्र थर्टीएल सर्कलच्या बाहेर चेंडू निघून जातो आणि खराब क्षेत्ररक्षण बॅकअप इथे चुकीचं होते आणि चेंडू पाहता पाहता सी मार्से बाहेर चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 आणि संघ नायक आपली भूमिका मात्र नक्कीच आपल्या संघासाठी पार पाडतोय. 5 चेंडूंचा सामना केला तब्बल जर आपण पाहिलं तर 12 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळेल. 4 डबल 1 चौकार नक्की नसिबाचा चौकार म्हणता येईल कारण ज्यावेळी पाहिलं वाइडिश लॉंगॉनचा खेळाडू समोर आला चेंडू मात्र एक्झॅक्टली ग्रीप करू शकला नाही. मात्र इथे नवीन षटकाला सुरुवात होते. प्रतीक पिसेकर गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल. स्वतः संघ नायक यावेळी गोलंदाजी सज्ज होईल पंचांच्या डाव्या बाजूने. ओहो आडव्या बॅटने केला चेंडूला निघून जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू तंदन तंदन करत सी मार्स बाहेर चौकार.
चांगली साथ या दोघांची जर आपण पाहिलं, एका बाजूला पहिल्या षटकामध्ये ललितने हाकार माजवला, मात्र जितेश यावेळी पहिल्याच चेंडूवर स्वतः संघ नायकाला मात्र इथे आक्रमण लढा चढवताना आपण पाहू शकतो. जितेशला प्रतीक पुन्हा एकदा सज्ज होईल यावेळी गोलंदाजी मार्गवर. संदीप गायकर यांचं आगमन होते, त्यांचं सहर्ष स्वागत. यावेळी जबरदस्त कवर ड्राइव, चेंडूचा पाठलाग केला जातो आणि शेवटच्या टप्प्यामध्ये चेंडूला रोखलं जातंय. तोपर्यंत दोन धावा देखील इथे सहजरित्या पूर्ण केल्या जातात. नक्की जर प्रतीकने पाय जितेशने पाहिलं एक्झॅक्टली चेंडू कोणत्या बाजूला ऑफ साईडला खेळायचं की ऑन साईडला, आणि चेंडूला बरोबर ऑफ साईडला कवरच्या डोक्यावरून खेळला आणि हा चेंडू डिपला निघून गेला आणि दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या. रिवर्सचा पवित्रा यावेळी खेळलाय, चेंडू निघून जातोय. वायडिश लॉगनला दुसऱ्या वेळेचा प्रयत्न केला गेलाय, तू तू माय माय आणि स्वतःला सावरलं आणि वेगवान रनिंग इथे पूर्ण केली जाते. फेकी थोडीशी खराब इथे पाहायला मिळाली आणि नक्कीच त्याचा फायदा फलंदाजाने घेतला आणि दोन धावा देखील इथे सहजरित्या पूर्ण केल्या. नक्कीच कुठेतरी धावबाद करण्याची संधी जरूर होती, मात्र फेकी थोडी खराब पाहायला मिळाली. धावसंख्या 21. ओहो, पूर्णपणे डोफ्यावर बसून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटवर येऊन खेळण्याचा माणस होता, मात्र मिस केला आणि चेंडू बरोबर एष्ट्यांच्या वरून निघून गेला. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली 21-21. फ्रंट फुटचा वापर, पुढे येऊन खेळलाय, खेळाडू चेंडू खाली येतोय, आता मात्र चूक करणार नाही. विवेक पिसेकर झेल घेतोय. नवीन फलंदाज मैदानात दाखवलेले हेमंत मराठे, तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडला असेल ललित मराठे. तर गोलंदाजी मार्गवर प्रतीक पिसेकर, कॅप्टन टू कॅप्टन यावेळी. मात्र ओ हो हो, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, जबरदस्त सीमार्स बाहेर चौकार. दोन षटकाचा खेळ समाप्त झालाय, धावसंख्या 25. जबरदस्त फटकेबाजी ललितच्या माध्यमातून, स्वतः संघनायकाचा मात्र भूमिका काय असावी हे दाखवून देतो आपल्या बॅटमधून. ज्या ललितने आतापर्यंत दोन चौकार आणि चार डबल अशा धावांचं विश्लेषण आपण जर पाहिलं तर 16 धावांवर खेळतोय, तर त्याला साथ दिली जितेशनी, त्याने देखील एक चौकार दोन डबल योगदान चांगले दिलं, मात्र तोही दुर्दैवी झेल देऊन बाद झाला. आणि त्यानंतर वन डाऊनला हेमंत पीस मराठे यावेळी जर आपण पाहू शकतो स्ट्राईक केला असेल तर गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल. सेकंड स्पेल मध्ये येतोय प्रतीक, ज्या पहिल्या षटकामध्ये त्यांनी 13 धावा खर्च केल्या होत्या त्याच प्रतीकवर संघ नायकाने पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. मात्र यावेळी जर आपण पाहिलं तर पॉवरप्लेचं बंधन विखुरलेलं असेल. शॉर्ट थर्ड मॅन कवर आपण पाहू शकतो, डीप एक्स्ट्रा कवर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन देखील आणि वायडिश लॉंग ऑनला पाहू शकतो. मिड विकेटला देखील खेळाडू तैनात केला गेले आणि शॉर्ट फाईन लेग अशी व्यूहरचना. हो 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 हो, जबरदस्त चेंडू बाउन्स झाल्यानंतर थोडीशी उसळी येते आणि हा चेंडू यष्टिरक्षकाच्या दस्तावेनामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल. सुरुवात चांगली पहिल्या षटकामध्ये देखील प्रतीकने चांगली सुरुवात केली होती, या षटकामध्ये देखील प्रतीक डॉट चेंडूने आपल्या आत्मविश्वास वाढवतोय. पुन्हा एकदा हो हलक्या हाताने प्ले केला चेंडू पॉइंटला, सर्कलमध्ये फील्ड केला जाईल. तोपर्यंत सिंगल वेगाने इथे कंप्लीट केली गेली आणि एका धावेने धावसंख्या 26. पहिल्या षटकात 13 धावा, दुसऱ्या षटकात 12 धावा आणि या षटकामध्ये आत्तापर्यंत फक्त दोन चेंडू फेकलेत आणि फक्त सिंगलच इथे खर्च केली गोलंदाज प्रतीकने. मात्र यावेळी आता स्ट्राईकला असेल फलंदाज
स्वतः संगणक ललित मराठे। ओहो व्हाट अ शॉट, उंची जास्त लांबी थोड़ी कमी पड़ते, वन बाउंस चेंडू फरार सीमार्स बाहर चौकार। स्वतः संगणक बैट मधन हा तीसरा चौकार पाहायला मिळतोय, व्हाट अ बैटिंग परफॉर्मन्स, सुपर, कौतुक करावे लागेल। संगणकाची भूमिका 100% कमिटमेंट कशी असते ही दाखवून देतो यावेळी फलंदाज ललित मराठे। तो दुसऱ्या बाजूला प्रतीकला मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षण मध्ये बदल करण्यात भाग पाडले, कारण मैदानाच्या चौ बाजूला फटकेबाजी करतोय ललित मराठे। यावेळी क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर थोडासा डीपला एक खेळाडू तैनात केले गेले। ओहो यावेळी बॅटची खालची कडा साठून चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉल। नक्कीच खूप वेळाने जर आपण पाहिलं तर ललित हा डॉट चेंडूला सामोरा जातोय, कारण त्या ललितने आतापर्यंत आपण विचारत 8 चेंडूंचा सामना केला, तब्बल 20 धावा त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले आणि हा पुढचा चेंडू खेळण्यास सज्ज होईल। ओ बॅटच्या बरोबर चेंडू बॅट आणि पॅडच्या मधून निघून जातोय, डॉट बॉल पुन्हा एकदा फेकण्यासाठी तयार झालाय गोलंदाज प्रतीक तरे। तिसऱ्या षटकातला अंतिम चेंडू या षटकामध्ये मात्र नक्की जर प्रतीकचं कौतुक करावं लागेल, एक चौकार जरी खर्च केला तर 3 डॉट चेंडू फेकलेत आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि यष्टीरक्षक मात्र तिथे कोणतीच चूक करत नाही। फलंदाज यस पंचांचा इशारा नो येतोय, आता मात्र संधी असेल, जीवनदान संधीचं सोनं मात्र करता येईल यावेळी ललित मराठेला आणि सिंगल प्लस 1 अशा 2 धावा इथे येतील आणि 2 धावेने धावसंख्या 32 वर हा चेंडू प्रतीकला मात्र पुन्हा फेकावा लागेल। संधी असेल मोठा फटका खेळण्याची, कारण तुमच्याकडे स्वातंत्र्य आहे या फटक्यावर। ओहो डॉट चेंडू, मीही कमी नाही, जरी नो चेंडू फेकला तरी मी देखील सावध पवित्र्याने हा चेंडू डॉट फेकू शकतो हे दाखवून दिले पुन्हा एकदा प्रतीकने, कारण या षटकामध्ये तब्बल 4 चेंडू डॉट फेकलेत, कौतुक करावं लागेल। कारण एका बाजूला ललित जो आक्रमक पवित्रा स्वीकारला त्या ललितला देखील 2 चेंडू डॉट खेळण्यात भाग पडलं गोलंदाज प्रतीकने। 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय, धावसंख्या धावफळकावर 32। धन्यवाद डीजे। नक्कीच हा आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय मयूर ग्रुप विपक्ष मानकिवली। कालच्या दिवसाचं जर आपण विश्लेषण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये देखील जय भोजेश्वर साईगाव विपक्ष बजरंगी मानकिवली असा हा सामना मैदानात पार पडला। म्हणजे त्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना बजरंगी मानकिवली संघाने 5 षटकामध्ये फक्त उर्वरित 40 धावा कुटल्या होत्या आणि जय भोजेश्वर साईगाव संघाला मात्र त्या डिफेन्स करू दिला नाही आणि तो संघ मात्र मागे राहिला। नक्कीच 40 धावा देखील कालच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये जास्त ठरल्या आणि या सामन्यामध्ये देखील कशा प्रकारे धावा एकवटल्या जातील, कारण आत्तापर्यंत 3 षटकं फेकले गेलेत आणि तब्बल 32 धावा धावफळावर पाळल्या मिळतात। अजूनही 12 चेंडूंचा खेळ शेष आहे, म्हणजे खूप मोठी धावसंख्या उभे करण्याची संधी मानस मात्र नक्कीच असेल ललित मराठेचा। तो दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवर मयूर पिसेकर, मयूर ओहो चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाही, डॉट बॉल।
नक्कीच एक मोठा फटका खेळण्याचा मानस होता. जर आपण ललितला पाहिलं तर त्याची बॉडी लँग्वेज पहा किती जणू काही आक्रमण लढा करण्यासाठी सज्ज आहे, प्रहार करण्यासाठी असुसलेला आहे की काय, अशा प्रकारची बॉडी लँग्वेज तिथे आपल्याला पाहायला मिळते. आणि हा चेंडू उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर निघून जाणारा पंच वाईट घोषित करतात, मात्र बोनसने धावसंख्या पुढे सरकेल 33 धाबा धावफलकावर. हा चेंडू मात्र मयूरला पुन्हा फेकावा लागेल. मयूर सज्ज होईल पंचांच्या उजव्या बाजूने, ते समोर असेल सलामीचा ललित. ओहो यावेळी पॉइंटला आणि पॉइंटच्या डोक्यावरून निघून जातोय बॅकवर्ड डी चेंडू सी मार्स बाहेर चौकार. या चौकाराने नक्कीच ललितच्या बॅटमध्ये येणार हा चौथा चौकार. तर धावसंख्या 37 नक्कीच एक समाधानकारक धावसंख्या धावफलकावर नोंदवण्याचा मानस नक्कीच ललित मराठे. स्वतः संगणक सलामीला आलेत आणि नक्कीच आपल्या बॅटमधनं एक धावांची रण मशीन म्हणता येईल, कारण 4 चौकार 4 डबल अशी स्कोरिंग त्याच्या बॅटमध्ये पाळायला. पुन्हा एकदा टॅप केला चेंडूला, इथे मात्र कव्हरला सर्कलमध्ये फील्ड केला जाईल, तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट केली जाते आणि सिंगलने धावपालक मात्र पुढे सरकते 38 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर असताना मात्र नक्कीच गोलंदाज पुन्हा एकदा मयूर फिसेकर सज्ज होते. समोर हेमंत, ओ व्हॉट अ शॉट, बिग 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 सिक्सर. आपल्या प्रत्येक कृतीवर आपल्या व्यक्तिमत्वाचा हा ठसा उमटत असतो आणि तोच ठसा या मैदानामध्ये उमटवतो. यावेळी हेमंत षटकाराने आगाज केलाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू किंचितचा बॅटच्या वरून निघून जातोय, डॉट बॉल. मानस नक्कीच होता, मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि हा डॉट चेंडू इथे पाहायला मिळतोय. गोलंदाज मयूर पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो जबरदस्त चेंडू होता, मात्र वेगाने डावी एष्टी सोडून जातोय आणि पंच वाईट घोषित करतात आणि बोनसने धावसंख्या मात्र इथे पुढे सरकते 45 धावा. हा चेंडू मयूरला पुन्हा फेकावा लागेल. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा 30 वेग होता गोलंदाजाचा, मात्र चेंडू डॉट पाहायला मिळतोय. नक्कीच एक मोठा षटकार खर्च केल्यानंतर अशा प्रकारे 2 डॉट चेंडू फेकणं चांगलं कमबॅक म्हणता येईल मयूर पिसेकरसाठी. मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावर पाहिली तर 45 धावा. या षटकाचा आपण विचार केला तर तब्बल 13 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 12, तिसऱ्या षटकात 7 धावा आणि या चौथ्या षटकात देखील जर आपण पाहिलं तर 13 धावा येत आहेत. सरासरी मात्र इथे रनरेट मात्र इथे मेंटेन ठेवला गेलाय. जरी या षटकामध्ये 3 चेंडू डॉट पाहायला मिळाले तरी मात्र रनरेट यांनी चांगला मेंटेन ठेवला गेलाय. जर आपण पाहिलं तर 4 षटकामध्ये तब्बल 45 धावा म्हणजे 11.25 अशी सरासरी मात्र इथे राखली गेली या मानकिवली संघाच्या फलंदाजाने. या पुढचा सामना असेल बेलोली पक्ष सावरे हरेश यांचा हा संघ. दोन्ही संघाचे संघनायक कॅप्टन्स आपण ह्या पहिलं सत्र संपल्यानंतर टॉससाठी सज्ज राहायचंय, आमच्या टॉस बॉसमध्ये येऊन आपण उपस्थित राहायचंय. शेवटचं षटक रोहित पिसेकर, नाही की शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक असतं. या षटकामध्ये तुम्ही जेवढ्या धावा कुटणार आहात तेवढं मात्र विपक्ष संघाला आव्हान मोठे करून ठेवणार आहेत. मात्र 7 चेंडू किती धावा या धावपळकर नोंदवण्यात यश मिळते. फलंदाज ललित मराठे तर दुसऱ्या बाजूला हेमंत मराठे ही जोडी, मात्र दुसऱ्या बाजूला असेल रोहित पिसेकर. शेवटचं स्लॉगरचं षटक
ओहो, किती वेगाने बॅटचा हा पेस ओपन केला होता यावेळी ललित मराठेने, मात्र बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाही आणि हा डॉट बॉल. सातत्याने आपण जर विचार केला या गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तब्बल 9 चेंडू डॉट फेकले गेलेत आणि चेंडू टोटल फेकले गेलेले आहेत तर 25. ओहो, जबरदस्त फटका आडव्या फटकेचा प्रयत्न केला होता. इथे चेंडू निघून जातो वाणिश लॉन्गानला, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत आणि 2 धावेने धावसंख्या 47, 47, 1947, 1947 इंडिपेंडेंट जर आपण पाहिलं तर भारतीय स्वातंत्र्य दिन आणि इथे 47 धावा धावपळकर. पुन्हा एकदा टॅप केला चेंडूला पॉइंटला, आता मात्र तिथे चूक करत नाही. प्रज्वल तिथे खेळाडू होता आणि ललित मराठेची खेळी ते संपुष्टात येते. ललित, बॅक टू द पवेलियन. किचल नवीन फलंदाज नक्कीच ललित, कुठेतरी संघ नाही, जबरदस्त कामगिरी. तब्बल जर आपण पाहिलं तर 28 धावांची बहाद्दर खेळी करून हा पवेलियन मध्ये येतो. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. रोहित स्ट्राइक इनला असेल. हेमंत, ओ, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटची खालची कडा चाटून चेंडू निघून जात लॉंग लेगच्या दिशेने. मात्र 2 खेळाडू चेंडूच्या मागे धावत आहेत, मात्र दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र सफल ठरतोय. नक्कीच कुठेतरी स्ट्राईक ही रोहित कडे देण्यासाठी या फलंदाजाचा इथे मात्र बळी दिला जातोय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही, कारण पूर्णपणे 2 धावा इथे कंप्लीट झाल्या होत्या. मात्र स्ट्राईक ही रोहित कडे ठेवण्यासाठी इथे मात्र हेमंतला इथे बाद व्हावं लागतंय. नवीन फलंदाज मनीष मराठे, मराडे उलटा चेंडू बरोबर बॅटवर कलेक्ट होत नाहीये, मात्र चेंडू निघून जातोय कव्हरला. चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धाव फेकी थोडीशी खराब येते आणि डायरेक्ट हिट होईल का? हो नाही, फेकी मात्र नॉनस्ट्राईक एंडला केली जाते आणि तोपर्यंत तीन धावा पूर्ण आणि नक्कीच अर्धशतक देखील पूर्ण होतंय. यावेळी VCC मानकीवली संघाच्या 52 धावा धावपळकावर नोंदवल्या जातात. कालच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर हायेस्ट स्कोर आपण जर पाहिलं तर 48 होता. मात्र आजच्या दिवसात हा हायेस्ट स्कोर होईल का? आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खूप वेळ हवेमध्ये, यष्टीरक्षक खाली येतोय आणि कॅच मात्र इतर पकडला जातोय आणि फलंदाज मनीष बॅक टू द पवेलियन. देऊल सजविलान माझे एक वीराईचा, एक वीराईचा. ते झेंडा तो लाविलान माझे एक वीराईचा, एक वीराईचा. धन्यवाद डीजे. नक्कीच पहिलं सत्र इथे संपलेलं आहे. माणकिवली संघ आणि 5 षटकामध्ये 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये तब्बल 52 धावा धावपळकावर कुठल्यात. नक्कीच जर कालच्या दिवसाचा आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये फक्त 48 धावा हा हायेस्ट स्कोर होता, मात्र आजच्या दिवसामध्ये पूर्ण स्पर्धेचा जर विचार केला तर हायेस्ट स्कोर म्हणता येईल
आज आतापर्यंत तरी, मात्र या 52 धावा कशा डिफेन्स केल्या जातील? मात्र नक्कीच या 52 धावा सकाळच्या सत्रामध्ये करणं सोपं ठरेल का, की आणखी काही वेगळं चित्र इथे माणकिवली संघाचे गोलंदाज निर्माण करतील का, की दुसऱ्या बाजूला मयूर ग्रुपचे फलंदाज नक्की त्या संघामध्ये तगड्या फलंदाजांचा भरणा असलेला हा संघ आपण पाहू शकतो. तर प्रति षटकामागे 10.70 अशी सरासरी मात्र इथे मेंटेन करावी लागेल यावेळी मयूर ग्रुप संघाला. नक्कीच मात्र या धावा या धावपळकर कशा नोंदवल्या जातील, की माणकिवली संघाचे गोलंदाज या मयूर ग्रुपच्या फलंदाजांना रोखतील, की आणखी काही चौकार षटकार आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळतील. मात्र हे ऐकण्यासाठी जाऊया एक आमचे जवळचे मित्र, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये बोलण्याची समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली, असे आमचे लाडके मित्र मानेरेचा गोड आवाज आणि या बदलापूर परिसरातील एक प्रसिद्ध असे समालोचक राहुल भोईर. हॅलो हॅलो चिक, थँक्यू वा, थँक्यू सो मच अशोक पाटील यांना. आपण कालपासून मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकत आहोत. हॅलो चिक, हॅलो 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 चिक, हॅलो हॅलो. मोरिया सीसी क्रिकेट संघात दापोली यांच्या माध्यमातून हा एक अवधी विशेषक 2020 आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. आज 3 जानेवारी स्पर्धेचा सलग आजचा बघतो आपण दुसरा दिवस आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. शुभ सकाळ आलेला नक्कीच सर्व खेळाडूंचं आणि मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहचे स्वागत आहे. व्हेरी गुड मॉर्निंग, शुभ सकाळ गंधराला. नक्कीच काल देखील आपण गंधराचं पूजन केलं. गंधराच्या नक्कीच मी तर म्हणे गंधराला साखर घालं की मात्र ही स्पर्धा सुखरूप कम्प्लीट हो, ही स्पर्धा केली गणपती बाप्पाकडं, त्याच्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवरायांना तिवार महाराजाचा मुजरा. कपाई केशरीगंधामा शिवरायांचं छंदमुखान एकच नामघोष जगदंब जगदंब. शुभ सकाळ, शुभ सकाळ, एक चांगलं असं वातावरण. विनोदजी भोपियांना विनंती की आपण देखील व्यासपीठावरती यावं, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहसे स्वागत आहे. एक चांगली अशी आपल्याला मात्र मॅच इथं पाहायला मिळेल. दोन टीममध्ये एक चांगला संघर्ष आणि चांगला सामना इथं नक्कीच पाहायला मिळेल. पहिल्याच फेरीमध्ये हे दोन संघ पहिल्या मॅचमध्ये आमने सामने राऊंड विकेटने पहिलाच बॉल स्ट्राईक केला. मात्र बघतो आपण निरंजनला फुलर लेनचा चेंडू होता. दरम्यानची मात्र ही पहिली धाव स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना 52 धावा बनवल्या गेल्या, 3 खेळाडू देखील बाद झाले. मात्र एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला भेटली, 50+ एक चांगली धावसंख्या आहे आणि एक चांगला सामना नक्कीच आपल्याला मात्र पाहायला मिळेल. ललित या दरम्यान प्रतीक पिसेकराय स्ट्राईक आणला, लाईन मात्र चुकीची, स्वेर चेंडू दरम्यानचा बघतो आपण. हा खराब चेंडू आपल्याला पाहायला भेटला आणि एक अवंत धावीतनं मिळतीय. अवंत धावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या अजून एकने जाईल पुढे. 2 धावा स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. स्पर्धेचा दुसरा दिवस राऊंड विकेटने यावेळीचा चेंडू मात्र चांगला आहे. चांगली आपल्याला इथनं गोलंदाजी पाहायला मिळते, चांगला कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी. पहिल्या नक्की डावामध्ये चांगल्या प्रकारची बॅटिंग देखील केली या फलंदाजाने आणि आता मात्र चांगल्या प्रकारची इथनं गोलंदाजी आपल्या टीमसाठी करत असताना बॅटिंग करत असताना नक्कीच तब्बल 28 धावांचं बहुमूल्य योगदान आपल्या टीमसाठी दिलं. चांगल्या प्रकारची बॅटिंग केली, यावेळेस ऑनसाईडला फटका खेळले धावे ते जवळपास खेळाडू उपस्थित नाहीयेत. मात्र बघतो आपण इथनं दरम्यान तुम्ही खेळाडू कक्षात बसा, अंपायर राहा जरा यायचं सावंत.
अंपायरचा डिसिजन येईलच. डिसिजन आल्याच्यानंतर तुम्हाला मी नियम सांगेल काय आहे ते, कारण का नियम मी तर म्हणेल ग्रामीण क्रिकेट असूनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. नियमामध्ये बदल काय झाले आहेत आणि एम सी एचे अंपायर आहेत एम सी एचा नियमानुसार, मात्र अंपायरने डिसिजन द्यायच्यानंतर तुम्हाला सांगेल की हा डिसिजन कशा प्रकारे अंपायरने दिला. तर षटकार आहे आणि षटकाराचं कारण नक्कीच तुम्हाला मी सांगतो. एक मिनिट आपण मॅच देखील थांबवा. जेव्हा आपण रनअप करता, जेव्हा ग्राउंडच्या तुम्ही बाहेर आले आणि चेंडू तुम्ही पकडला, तुम्हाला ग्राउंडच्या बाहेर यायचं नाही आहे. हा नियम नवीन आहे, या गोष्टीची आपण दखल घ्या. तुम्ही ग्राउंडच्या बाहेरून परत आतमध्ये जाऊ शकत नाही, तुम्ही आतमधून बाहेर येऊ शकता. मग तुम्ही एकदा बाहेर आतमध्ये ग्राउंडच्या आतमध्ये आहात पट्टीच्या, जर तुम्ही बाहेर आले सीमारेषेच्या, तर नियमानुसार तो षटकार आहे. म्हणून खेळाडू अगोदर बाहेर आला होता म्हणून तो षटकार घोषित केला. तर कोणी यायचं नाही इकडे खेळाडू कक्षामधून. मयूर ग्रुपचे सर्व आमचे मित्र देखील तिथे आहेत, सर्व खेळाडू देखील, विनंती आहे कोणी इकडे जर आले तर पॅनलाइज केले जाईल. अंपायर आहेत, ऑफिशियल अंपायर आहेत, ते डिसिजन नक्कीच तुम्हाला देतील. निरंजन सावंत सिनियर, खूप सारा वर्षाचा अनुभव. राऊंड विकेटने ह्या दरम्यान बघतो आपण, यावेळीचा चेंडू मात्र चांगला आहे. कारण का खेळाडूंपर्यंत नियम पोचवणं खूप गरजेचं आहे. नियम येत आहेत, नियमांचं उल्लंघन नक्की सातत्याने बघतो आपण केलं जातं. आणि कल्याण डोंबिवलीमध्ये जेव्हा जेव्हा नवीन नवीन नियम येतात तेव्हा तेव्हा मात्र अंपायरशी देखील ऑफिशियल मीटिंग वगैरे देखील मात्र घेतली जाते. यावेळेस मात्र पुलच्या माध्यमातून फटका हवेत खेळलेत, जवळपास खेळाडू उपस्थित नाही आहेत. दरम्यानच्या बघतो आपण इथनं या दोन धावा मात्र कम्प्लीट केल्या जात आहेत आणि दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दोनने जाते. पुढे 10 धावा स्कोअर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात, 53 धावा. मात्र या दरम्यान या मॅचमध्ये हा सामना बघतो आपण जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. बेलोली टीमचे कॅप्टन आणि सावरी टीमचे कॅप्टन हरेशचा संघ आहे. सावरी टीमच्या कॅप्टनने रिपोर्ट करायचे. राऊंड विकेट आउटसाइड एज आहे, मात्र इथनं या दरम्यान परतावं लागेल प्रतीकला. बिग विकेट, मोठा विकेट या मॅचचा आपण बघतो. या दरम्यान प्रतीक पिसेकरचा खूप महत्वाचा होता, मात्र प्रतीकला परतावं लागेल विकेटचं पतन खेळाडू बाद. तर चला यायचं आपण टॉससाठी. बेलिवली टीमचे कॅप्टन आणि सावरी टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्ट करावा प्लीज, अन्यथा नक्कीच तुम्हाला मात्र स्पर्धेच्या माध्यमातून दरम्यान फायनलाइज केलं जाईल. कालच्या दिवसामध्ये देखील आपण नक्कीच बघतो, जो संघ उशिरा आला त्या संघाला नक्कीच आपण फायनलाइज केलं गेलं आहे. तर लक्ष द्या, सर्व आमचे ग्रामीणचे खेळाडू आहेत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे आणि जे काय नियम आहेत ते सर्वच नक्कीच खेळाडूंना लागू असतील, सहकार्य करा. अवधे विकेटने दरम्यान पहिला चेंडू बघतो आपण. हा ट्रॅकर ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडूने बॅटचा जेव्हा संपर्क येत नाही. या संघाची धावसंख्या आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळते. या दरम्यानच्या 10 धावा या मॅचमध्ये टार्गेट आपण बघतो. या दरम्यान 53 धावेचं टार्गेट आहे आणि 10 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट यावेळेस पुन्हा एकदा मतस्कोर विकेट केलेत. फटका हवेत आहे, खेळाडूच्या माध्यमातून चूक झाली आहे. झेल तर ड्रॉप झाल्या, धावा मात्र बघूया किती इथनं घेतल्या जात आहेत. दरम्यान पुन्हा एकदा मात्र निरंजनचा कॉल वेगाने आहे आणि इथनं 3 धावा मात्र कम्प्लीट केल्या जात आहेत. क्रिकेटमध्ये झेल खूप महत्त्वाचे असतात, ते अवघड असतील अथवा सोपे असतील, झेल पकडणं खूप महत्त्वाचं आहे. कारण का जेव्हा जेव्हा झेल सोडल्या आहेत तेव्हा तेव्हा इतिहासच घडला आहे. आणि बघू आता मात्र इथनं झेल सोडल्याच्या नंतर मात्र कशा प्रकारचा आपल्याला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. संघाची एकूण धावसंख्या स्कोर कार्डवरती 13 धावा स्कोर कार्डवरती. षटक क्रमांकादरम्यान प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतो. दुसरं 5 वर्ष मॅच मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हा दुसरं षटक. 3 खेळाडू कदाचित असतील इनफील्डच्या बाहेर. आउटफील्डमध्ये चांगला चेंडू आहे, वेगवान सरल भन्नाट वेगाने चेंडू मात्र आतमध्ये येतोय. चांगली गोलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये चांगली धावसंख्या दरम्यान बनवली आहे आणि त्या अनुषंगाने आता मात्र इथनं एक चांगलं क्रिकेट देखील आपल्याला मात्र पाहायला मिळतोय.
दोन्ही टीमच्या कॅप्टन देखील सज्ज झाले आहेत. आम्ही टॉस देखील करणार आहोत. ओव्हर द विकेटने या दरम्यान मात्र फटका फसला. मिश्रा मिंगे जवळपास खेळाडू उपस्थित नाही, दूरवरनं आले. अजून एक मिस्टेक. कॅचेस विन द मॅचेस, झेल खूप महत्वाचे असतात. दोन्हीही खेळाडूंच्या आतापर्यंत झेल सोडले आहेत, मात्र झेल सोडल्याच्या नंतर एक नामी संधी तर नक्की झाली आहे. मात्र बघूया झेल सोडल्याच्या नंतर कशा प्रकारचा क्रिकेट या दरम्यान मयूर ग्रुपच्या माध्यमातून या मॅचमध्ये केला जातोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 14. अकुटप्पाचा बॉल ऑन साईडला, पोलच्या माध्यमातून खेळल्यात फटका, तर चांगला आहे. जवळपास खेळाडू उपस्थित नाहीयेत, धावा देखील नक्की चांगला मिळतील. झेल सोडल्याच्या नंतरचा अकरा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ जाईल सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. सोबत आज युवराज देखील आहेत ऑफिशियल. tennisicricket.inच्या माध्यमातून मात्र स्पर्धा कव्हर केली जाते आणि सातत्याने बघतो आपण. चांगलं नीट नेटके पणा पाहायला मिळतो आपल्याला. एच डी क्लिअरिटी क्लीन पिक्चर तुम्हाला मात्र पाहायला मिळतील टी व्ही स्क्रीनवरती. आणि जगभरात देशभरात मात्र स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल यूट्यूबच्या माध्यमातून. एक चांगली संकल्पना. ओव्हर द विकेट ना यावेळेस पुण्यात ऑन साईडला स्कोर द विकेट खेळले. जवळपास खेळाडू नाही, दूरवरनं जातील. वेगाने गेलेत ललित चेंडूचे, मात्र उचलून फेक करतील. दरम्यानच्या मात्र या दोन धावा इथं मात्र कम्प्लीट केल्या जात आहेत. आणि या दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून दोनने जाते पुढे. 20 धाव. आमच्यासोबत मच्छिंद्र आहेत, त्याचं गुणसंख्या एक चांगले समालोचक. त्यांच्या माध्यमातून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. 53 टार्गेट या मॅचमध्ये. एकूण 20 धावा झाल्या आहेत. समीकरण अजूनही 33 धावेची गरज येणार आहे. 18 चेंडू मात्र शिल्लक आहेत. वेळ आपण कमी खर्च करा, जास्त मात्र आपण वेळ घ्यायचं नाही आहे. एका षटकाच्या नंतर, एक षटक झाल्याच्या नंतर आम्ही लगेचच टॉस देखील करणार आहोत या पुढच्या मॅचचा. दुसरा नक्कीच आपण बघतोय. दुसरी लढत आपल्याला मात्र पाहायला मिळेल. बेलवली टीमचे कॅप्टन देखील सज्ज झाला आहेत आणि दुसऱ्या बाजूने सावरे टीमचे देखील कॅप्टन मात्र इथं उपस्थित झाले आहेत. त्याच्यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल श्री समर्थ बदलापूर विरुद्ध चिखलोली विशालचा संघ. त्याच्यानंतर जांतराचा बदलापूर आणि ढोके संघ आपल्याला मात्र शेवटच्या अंतिम मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारे आज देखील आपण बघतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. दरम्यान 8 ग्रामीणचे संघ खेळतील. काल देखील बघतो आपण 8 मात्र आपल्याला ग्रामीणचे संघ या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा देखील खेळ पाहायला भेटला. जय भोजेश्वर साई गावा संघ देखील बघितला. बजरंग मानकिली संघ देखील आपण कालच्या दिवसामध्ये बघितला. त्याच्यानंतर बिनारपाडा मोरिया सी सी वराडे खरवईवाडी आंबेशिव शंभूराजे चिखलोलीपाडा आणि एरणजाड. मात्र एरणजाड हा संघ कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला आहे अर्थातच सेमीफायनलसाठी. यावेळेस बघतो आपण चांगल्या प्रकारची बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. झेल सोडला होता, तो झेल मात्र नक्की आता आठवेल या मैदानाच्या आतमध्ये. चेंडू सरळ जाईल सीमा पार 4 धावा. निरंजनच्या बॅटमधून दरम्यान हा चौकार आणि एकूण संघाची धावसंख्या आपल्याला स्कोर कार्डवरती 24. 24 धावा आहेत. दरम्यान लाईन मात्र बघतो आपण चुकीच्या आहे. स्वेर चेंडू एक्स्ट्रा धाव इथं मात्र मोजावी लागते. आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली अजून एकने पुढे 25. 25 धावा स्कोर नक्की स्कोर कार्डवरती. सांघिक षटक क्रमांक 3 आहे. गोलंदाज हेमंत बाकपुटला जाऊन कट करताय. त्या दरम्यान मात्र दोन्ही खेळाडू एका साईडला बाद होणार नाहीयेत, जेणेकरून वेगाने मात्र ही धाव कम्प्लीट केली आहे. कॉल मात्र निरंजनचा नव्हता तरी देखील मात्र बघतो आपण यावेळेस जे नॉन स्ट्रायकिंगचे खेळाडू आहेत वेस मयूर मात्र तो वेगाने मात्र धावून गेला. मयूर पिसेकर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती या दरम्यान 26. 26 धावा लास्ट ऑफ 1 एक खेळाडू बाद 26 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आज स्पर्धेचा दुसरा दिवस एक चांगल्या प्रकारचा नक्कीच आपल्याला आयोजन पाहायला मिळतोय. मोरिया सी सी क्रिकेट संघ दापोली यांच्या माध्यमातून आयोजित केलेला हा दर्जेदार असा आयोजन. यावेळेस बॅकफुटला जाऊन फटका चांगले केले. स्लीपर कवच दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. जवळपास खेळाडू उपस्थित नाहीयेत. चेंडू मात्र सरळ जाईल सीमा पार. इथं येतो हा चौकार. स्कोर कार्ड वरती
यावेळी ऑनसाईडला पोलच्या माध्यमातून अजून एक चांगला फटका खेळलेत खेळाडू आता मध्ये तिथे उपस्थित आहेत. चेंडूचे मात्र उचलून फेक करतील. दरम्यानच्या या दोन धावा तर येतना मिळतील मयूर ग्रुप बदलापूर या टीमला आणि या दोन धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या अजून दोन्ही जाते पुढं. 39 धावा स्कोर कार्ड वरती अजूनही बघतो आपण या मॅच मध्ये 53च टार्गेट आहे आणि 32 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दरम्यान अजून एक चांगला फटका बरोबर आमच्या समोर येतोय. यावेळेस व्यासपीठा समोर हा फटका अजून पुन्हा एकदा मात्र अजून या दोन धावा घेण्याचा प्रयत्न वेगाने दुसरे देखील धाव कंप्लीट. बघा किती चांगलं क्रिकेट इथनं पाहायला मिळतो दोन धावेच्या मदतीनं. संघाची धावसंख्या अजून दोनने जाईल पुढे 34. अजून 19 धावा मात्र या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. षटकातील अजूनही मात्र काही चेंडू शिल्लक आहेत. राऊंड विकेट ना पुढचा बॉल. या दरम्यान इनफिल्डच्या वरून खेळलेत फटका तर चांगला आहे. खेळाडू देखील तिथे उपस्थित आहेत मात्र चेंडूवरती येऊन नसून फेक करतील. दरम्यानच्या अजून या दोन धावा आणि अशा प्रकारे तीन षटकांचा केस संपलाय. तर पाणी घेऊन जायचं आपण मैदानाच्या आतमध्ये. तीन षटकांच्या अखेरी संघाची 19 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. 36 धावा अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 धावेची अजूनही गरज. आपण टॉस करूया आपल्या व्यासपीठावरती. टॉस करतील आमचे संदीप गायकरांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करावा. यापुढची दुसरी एक चांगली आपल्याला मात्र मॅच पाहायला मिळेल. दोन चांगले संघ सावरी संघ देखील आपल्या विभागातील एक चांगला संघ आहे. थँक्यू डीजे. टॉस आपण करतोय मान्यवरांच्या शुभ असते छापासा कौले. दरम्यान टॉस तर जिंकला आणि बॉलिंग देखील स्वीकारली आहे. टॉस जिंकलाय बेलवली टीमच्या कॅप्टनने मात्र टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्रक्षक करणार आहेत. 5 ओव्हरची ते देखील मॅच असेल. या देखील आपण गोष्टीची मात्र नोंद घ्यावी. एक चांगली अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. गावदेवी चषक 2020 पर्व आज 3 जानेवारी वर्षाचा बघतो आपण. आज तिसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. मोरिया सी सी क्रिकेट संघ दापिवली व ग्रामस्थ मित्र मंडळ दापिवली यांच्या माध्यमातून आयोजित केलेला हा क्रिकेटचा महासंग्राम गुरुवारी मात्र नक्कीच बघतो. कालच्या दिवशी स्पर्धेला मात्र सुरुवात झाली. गुरुवार दिनांक 2/1/2020 ते रविवार दिनांक 5/1/2020 या कालावधीमध्ये ही स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळेल आणि एक चांगली स्पर्धा आहे. एक चांगलं नियोजन पद्धत आयोजन पद्धत आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रीडांगण पाहायला मिळतोय. चांगलं खेळाडू कक्ष आहे. स्क्रीन देखील आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर यूट्यूबच्या माध्यमातून देखील तुम्हाला मात्र घर बसल्या टेनिस क्रिकेट .in माध्यमातून. आज आमच्यासोबत युवराज सावंत आहेत एक चांगल्याशा ऑपरेटर आणि ते देखील मात्र सज्ज झाले आहेत. गौरव सावंत यांचे यावेळेस बंधू आहेत आणि आज त्यांच्यावरती पूर्णपणे जिम्मेदारी जबाबदारी या स्पर्धेची त्यांची. त्याच्यानंतर आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅन तिकडे सज्ज आहेत. MJ क्या बात आहे. आपलं देखील MJ हार्दिक हार्दिक सज्ज स्वागत आहे. त्याच्यानंतर आमचे DJ मास्टर देखील सज्ज आहेत प्रसाद. त्याच्यानंतर आमचे समालोचक अशोक आहेत फडके पाड्याचे. त्याच्यानंतर आमचे मच्छेंद्र गुणसंघ लेखक आणि पूर्णच्या पूर्ण आमचा दरम्यान बघतो आपण आमचा दापिवली संघ सज्ज आहे. निरंजन सावंत ऑफिशियल सिनियर अंपायर आपण बघतो. त्यानंतर कृष्णा बोराडे हे देखील आमच्यासोबत मात्र जॉईंड होते. कालच्या दिवसामध्ये बघितलं गेलं तर हे सगळेच आपल्यासोबत जॉईंड होते. DJ प्रसाद स्कोरर काल कुमार नक्कीच बघतो आपण. कुमार गायकर देखील समालोचक कालच्या दिवसामध्ये बघतो आपण. अशोक पाटील महेश धुळे त्यांचं समालोचन आपण ऐकलं आणि आज आम्ही तुमच्यापर्यंत चांगलं समालोचन पोहोचवण्याचा प्रयत्न करू. ओव्हर द विकेटने स्टँड अँड डिलिव्हर. काय फटका खेळलेत. अप्रतिम असं शॉटचं सिलेक्शन. निरंजनच्या बॅट मधून हा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतो. बिग षटकार. अकरा धावा दरम्यान अजूनही बनवायच्या आहेत. झेल खूप महत्वाचे असतात. व्हेरी इम्पॉर्टंट. क्रिकेट तुम्ही खेळत असताना तुम्ही माझा झेल जेव्हा जेव्हा सोडता तेव्हा तेव्हा नक्कीच मी मगाशी देखील म्हटलं जेव्हा जेव्हा झेल सोडले गेले आहेत तेव्हा तेव्हा विक्रम झाले आहेत आणि इतिहासच घडले आहेत. आता मात्र तो दोन्हीही खेळाडूंचा एक एक झेल सोडलाय. पकडला असता तर मग काय कदाचित जिंकण्याची बघतो आपण या दरम्यान संधी आली असती. अशा नक्कीच मच्छिंद्र खूप विक्रम आहेत. यावेळी ऑन साईडला सर्व विकेट खेळल्या. जवळपास खेळाडू उपस्थित नाही. दूरवर अंतर कापून जावं लागेल. दरम्यान आउटफील्ड फास्ट आहे. खेळाडूने प्रयत्न केला चेंडू तर अडवला गेलाय. दरम्यान धावा देखील चांगल्या येतनं मिळतील. दरम्यान 3 धावा अजून मात्र स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. संघाची 19 धावसंख्या
स्कोर कार्ड वरती 45। दोन्ही टीमने सज्ज राहायचं आहे। बलुली टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण पूर्णच्या पूर्ण टीमला घेऊन समोर या। आपली प्लेइंग 11 11 खेळाडूंचे नावं देखील आमच्यापर्यंत लगेच पोहोचवायचे आहेत आणि सौर्य संघाच्या नक्कीच कॅप्टनला विनंती आहे की आपण देखील प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवावी। अव्वा द विकेट ना, पुन्हा एकदम आता फक्त दिशा दिली आहे ऑन साईडला, सिंगल तर झाली आहे कम्प्लीट आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाते 1 ने पुढे, एकूण 46 46 धावा स्कोर कार्डवरती, 7 धावा अजूनही मात्र या मॅचमध्ये बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी। या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी आहे। चेंडू फुटला, भिजला, खराब झाला, 3 षटकांच्या नंतर नवीन दिला जाईल। जेव्हा 5 ओव्हरची मॅच असेल आणि 4 ओव्हरची जेव्हा मॅच असेल तेव्हा मात्र एका षटकाच्या नंतर मात्र तुम्हाला चेंडू जुना दिला जाईल। यावेळेस पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर, फटका तर चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील निरंजनच्या बॅटमधून, अप्रतिम अशी बॅटिंग, बिग हिट षटकार। षटकार आणि षटकाराच्या मदतीने सामना तो खुला झालाय। दरम्यान स्कोर कार्डवरती धावसंख्या आहे 52। काय मात्र इनिंग पेच केली आपल्या टीमसाठी आज निरंजनने, जेल सोडल्याच्या नंतर हे विक्रम। मी मगाचे देखील म्हटलं जेल सोडला 2011 आपण बघतो गौतम गंभीरचा, तो मात्र श्रीलंकाला विश्वचषक सोडावा लागला। गौतम गंभीरची बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली अव्वल विकेटने, बघा